नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। अफगाणिस्तानवर रविवारी तालिबाननं कब्जा केला। तालिबाननं राजधानी काबूलवर ताबा मिळवत शांततापूर्ण मार्गानं सत्तांतरण सुरू असल्याचंही जाहीर केलं। तालिबाननं रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला, त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। अफगाणिस्तानला पुन्हा इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान जाहीर करण्याची तयारी तालिबाननं सुरू केलेली आहे। दरम्यान रविवारी रात्री तालिबाननं काबूलमधल्या अनेक महत्त्वाच्या भागांवर ताबा मिळवायला सुरुवात करत संपूर्ण शहरावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। तालिबाननं काबूलवर ताबा मिळवायला सुरुवात करताना नागरिकांनी मात्र यावेळेला भीतीमुळं विमानतळावर मोठी गर्दी केल्याचं दृश्य रविवार सायंकाळपासून बघायला मिळालं। आज पहाटेसुद्धा हजारो लोक विमानतळावर बघायला मिळाले। तालिबानमधली सध्याची परिस्थिती आपण जर पाहिली तर ती अतिशय बिकट आहे, भयावह आहे, विदारक आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण तिथली दृश्य देखील पाहतो आहोत। सध्याची तिथली चिघळती परिस्थिती आणि एकंदरीतच पुढे अफगाणिस्तानमध्ये नेमकं काय होऊ शकतं याबद्दल अधिक आपण विश्लेषण करणार आहोत। आपल्या सोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक अरविंद गोखले आहेत सध्या। अरविंदजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। सध्याची अफगाणिस्तानमधली अराजकासारखी परिस्थिती पाहिल्यानंतर येत्या काही दिवसामध्ये कदाचित आणखी वेगवेगळ्या राजकीयदृष्ट्या लष्करीदृष्ट्या घडामोडी बघायला मिळतील की काय अशी जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र शांततापूर्ण मार्गानं हे सगळं सत्तेचं हस्तांतरण होईल असं तालिबानतर्फे सांगितलं जात आहे। अरविंदजी, या सगळ्याबद्दल सुरुवातीला आपल्याला नेमकं काय वाटतं? तालिबान हे कसे आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। जरी ते म्हणत असले की शांततापूर्ण मार्गानं आमचं हस्तांतरण होईल, तरी वस्तुस्थिती तशी असेल असं वाटत नाहीये। याचं कारण असं आहे की 2001 पूर्वी असलेला तालिबान, आताचा तालिबान, याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे। आताचा तालिबान जो आहे तो पाकिस्तानमधनं प्रशिक्षित होऊन आलेला आहे। लक्षात घ्या, तालिबानांची संख्या किती आहे यासंबंधी मतमतांतर आहेत, परंतु कालचा आकडा लक्षात घेतला तर तो 2 लाखाच्या घरात जाऊन पोहोचतो। आणि वस्तुस्थिती अशी आहे की आता अफगाण सैनिक ज्यांना अमेरिकेनं प्रशिक्षित केलेलं आहे यांची संख्या आहे 3 लाख। या 3 लाखातले बहुसंख्य लष्करी सैनिक अधिकारी हे तालिबानांना जाऊन मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। बरोबर, असे 5 लाख तालिबान तयार झाले असतील किंवा होणार असतील तर त्या राष्ट्राची अवस्था काय होईल आणि किती गंभीर असेल हे सांगता येत नाही। या सगळ्या पापाचं खरं सांगायचं झालं तर ते मूळ आहे ते अमेरिकेत आहे, आणि अमेरिकेने नसतं हे धाडस केलं नसतं तर कदाचित तालिबानांना कदाचित सुबुद्धी झाली असती किंवा काय झालं असतं सांगता येत नाही। पण आत्ता सुद्धा ते असं सांगतायत की आम्ही अल कायदाला संरक्षित आमची फौज मानतो, याचा अर्थ असा आहे की अल कायदा ही त्यांच्या हातातलं बाहुलं बनेल किंवा अल कायदाच्या मार्गदर्शनाखाली तालिबान येतील। अशी अवस्था असताना प्रत्यक्षात अफगाणिस्तान हा गेल्यात जमा आहे, तिथं यादवी युद्ध सुरू होईल या पुढल्या काळामध्ये, आणि पाकिस्तान त्याचा जास्तीत जास्त फायदा घेणार आहे हेही लक्षात ठेवायला हरकत नाही। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी परवा जे विधान केलं अमेरिकेविषयी की जो बायडन यांच्या टेलिफोनची मी वाट बघत नाहीये, आणि त्यांना जेव्हा आवश्यकता होती तेव्हा त्यांनी पाकिस्तानची मदत घेतली, आता ते पाकिस्तानला ढुंकून विचारायलाही तयार नाही आहेत। अशी अवस्था आहे, याचं कारण असं आहे की याचं कारण पुन्हा पाकिस्तानच आहे। याला सगळ्या या परिस्थितीला पाकिस्तान जबाबदार आहे यात माझ्या मनात 1% शंका नाही आहे। आत्ताची अवस्था लक्षात घेतली तर पाकिस्तानमध्ये जास्तीत जास्त तालिबानांना सहकार्य कसं करता येईल याविषयीची तयारी आत्ता सुरू झालेली आहे। इतकंच नव्हे तर तालिबानांची सत्ता जेव्हा प्रत्यक्षात येईल त्यावेळेला अफगाणिस्तानला, म्हणजे तालिबानांच्या अफगाणिस्तानला मान्यता देणाऱ्या पहिला देश कोणता असेल तर तो पाकिस्तान असेल, दुसरा देश कोणता असेल तर सौदी अरेबिया असेल, आणि तिसरा देश कोणता असेल तर युनायटेड अरब एमिरेट्स असेल। बरोबर अरविंदजी, आणि सातत्यानं हे देखील बोललं गेलं की तालिबानला साहजिक आहे कोणा ना कोणाचा तरी कोणा ना कोणा देशाचा पाठिंबा असल्याशिवाय
किंवा इतकी सगळी शस्त्रसामग्री इतक्या मोठ्या प्रमाणावर पुरवली गेल्याशिवाय हे सगळं होणं शक्य नाही. आणि ज्या वेळेला अमेरिकेनं आणि नाटोनं सैन्य परत घेण्याचा निर्णय घेतला त्याच वेळेला कदाचित त्याही आधीपासून या सगळ्या तयारीला तालिबाननं सुरुवात केली होती असंही काही जणांचं मत आहे. अरविंदजी याबद्दल नेमकं काय सांगाल? अगदी बरोबर आहे की ते म्हणजे आतापर्यंत कोणत्या वेळात ते लपून राहिले होते असा जर प्रश्न केला तर असं लक्षात येतं की समजा ते उत्तरेकडच्या भागामध्ये समजा लपलेले असतील तरी सुद्धा ते अमेरिकेला सापडले नाहीत की अमेरिकेला त्याच्या विरुद्धच्या लढ्यामध्ये त्यांना यश आलं नाही किंवा त्यांना हाणून पाडता आलं नाही हे महत्वाचं आहे. ज्या काळामध्ये 60% सत्ता ही अशरफ घनीच्या हातात होती त्या काळात सुद्धा त्यांनी काही केलं नाही आणि आता असं लक्षात आलं की अमेरिकेचा हा अक्षरशः अब्जावधी डॉलरचा पैसा हा गेला कुठे? तर तो तिथल्या सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार करून त्याचा आणि माझ्या मनात तर एक काही शंका नाही आहे की यातला बराचसा पैसा तालिबानांच्या ताब्यात सुद्धा गेला असण्याची शक्यता आहे. तालिबानांच्या ताब्यात आता काय आहे तर तिथल्या तांब्याच्या खाणी सोन्याच्या खाणी जस्ताच्या खाणी आता त्यांच्या ताब्यात आहेत आणि पुढची अवस्था अशी आहे की अफगाणिस्तान मधलं जे अफूचं पीक आहे ते सगळं जवळपास 40 कोटी डॉलर इतका व्यापार हा अफूचा पाकिस्तानच्या माध्यमातून सर्व जगामध्ये होत असतो याची अमेरिकेला कल्पना नाही असं नाहीये. बरोबर. पण अमेरिकेत जे काही घडवायचं होतं ते प्रत्यक्षात घडलेलंच नाहीये आणि त्यातून ही परिस्थिती निर्माण झाली. अरविंदजी काही देशांचा छुपा पाठिंबा आहे असं देखील काही अभ्यासकांचं तज्ञांचं म्हणणं आहे म्हणजे तालिबानच्या या सगळ्या सत्ता संघर्ष जो सध्या सुरू आहे अफगाणिस्तानमध्ये त्यासाठी म्हणून. आणि आपण जसं मगाशी म्हणालात की अमेरिकेसारख्या देशाला या गोष्टी माहिती नसणं हे खरं तर पटण्यासारखं नाही. मात्र ही सगळी परिस्थिती आत्ताची आपण बघितली तर तिथला जो सर्वसामान्य नागरिक आहे जो कदाचित अमेरिका तिथं होती त्यामुळं काहीसा दिलासा कदाचित मिळाला असावा पण आता परिस्थिती आणखीन बिकट बनली आहे अराजकतेकडे गेलेली आहे त्यामुळं हा सर्वसामान्य अफगाणिस्तानी नागरिक भरडला जातोय. अरविंदजी त्याबद्दल नेमकं काय वाटतं? अगदी बरोबर आहे आणि यामध्ये सर्वसामान्य नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांमधल्या महिला आपण जर दृश्य बघितलं तर असं लक्षात येईल की ज्या काळामध्ये तालिबानांची सत्ता होती त्या काळामध्ये एवढ्याशा तेवढ्याशा कारणावरून महिलांना रस्त्यावरती फटके मारले जात होते त्यांना शिक्षा केली जात होती इतकंच नव्हे तर त्यांचा व्यापार केला जात होता हे सगळ्यात गंभीर आहे लक्षात घ्या. या पुढल्या काळामध्ये घरामध्ये महिला कितपत सुरक्षित राहू शकतील याबद्दलही शंका आहे आणि अशा पद्धतीनं म्हणजे सगळ्यात भरडली जाणारी जर कोणती मनुष्य बळ असेल तर ते महिलांचं असेल आणि महिला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरडल्या जाणार आहेत आणि या पुढल्या काळामध्ये काय होईल हे खरोखरच सांगता येत नाहीये. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की तो खरोखरच 2001 पूर्वीचा तालिबान आणि आत्ताचा तालिबान याच्यामध्ये फरक आहे पण तो आता जास्त प्रशिक्षित झालेला आहे आणि आता इस्लामी राजवट शरीयतची राजवट निर्माण झाल्यानंतर तो पिसाळल्यासारखा होणार आहे आणि जे काही घडेल तिथे ते यापुढे आपल्याला म्हणजे बघण्याखेरीज दुसरा आपल्या हातात काही नाही आहे. त्याच वेळेला त्यांच्या तालिबानांच्या प्रवक्त्यानं भारताला धमकी दिलेली आहे की तुम्ही जर याच्यामध्ये हस्तक्षेप कराल तर याद राखा त्यामुळं आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू शकत नाही. चीननं लक्ष घातलेलं आहे ते तालिबानांच्या बाजूने घातलेलं आहे आणि तालिबानांबरोबरच्या चर्चेमध्ये चीन रशिया पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधले तालिबान असे सगळे एकत्र येऊन आता चर्चा करणार आहेत यामधनं भारताला बाजूला ठेवलेलं आहे हेही आपण विसरता कामा नये. बिलकुल अरविंदजी आणि यासोबतच ज्या वेळेला म्हणजे अफगाणिस्तान मधलं सरकार अमेरिकेच्या पाठिंब्यानं तिथं राज्य चालवत होतं सगळ्या घडामोडी तिथं घडत होत्या असं वाटत होतं की कदाचित परिस्थिती आता अफगाणिस्तानमधली नियंत्रणात येते की काय. अनेक देशांनी अफगाणिस्तानमधल्या विकास कामांना पाठिंबा देखील दिला होता त्या दृष्टीनं त्यांनी मदत देखील केलेली होती. मात्र ज्या वेळेला अमेरिका आणि नाटोचं सैन्य मागे गेलं ज्या वेळेला परत ते फिरलं त्यावेळेला कदाचित अफगाणिस्तान सरकारला तयारी करता आली नसती का तशी पूर्ण तयारी करण्याची त्यांच्याकडे संधी देखील होती. मग नेमकं असं काय घडलं? माझं मत असं आहे की जो बायडेननी जे काही विधान केलेलं होतं ते असं होतं की आम्ही सप्टेंबर अखेरपर्यंत पहिल्यांदा ते 11 सप्टेंबर म्हणाले होते 11 सप्टेंबर पूर्वी आम्ही सगळं सैन्य मागे घेऊ. नंतर त्यांनी ऑगस्ट अखेरची तयारी केली. ऑगस्ट अखेरच्या आधीच बगरामच्या विमानतळावरनं पहिल्यांदा अमेरिकेचं लष्कर हे मागे गेलं आणि त्यानंतर
तालिबानांना अशी संधी मिळाली की जास्तीत जास्त पुढे कसं येता येईल आणि जास्तीत जास्त रीतीनं, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी कंधार बळकावला, नंतर त्यांचा काबूलकडे मोर्चा गेला, हे सगळं लक्षात घेता अफगाणिस्तानचे जे सरकार होतं अशरफ गनींचं, ते हताशपणे ही परिस्थिती पाहत होतो. काल त्यांनी ज्या पद्धतीनं पळ काढला तो पळ लक्षात घेतला तर त्या अध्यक्षाला शोभणार नाहीये. खरं म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी राहायला हरकत नव्हती, पण तो ते पळाले, ताजिकिस्तानात गेले आणि त्यावरनं असं लक्षात येतं की ते सगळे बिथरलेले आहेत, घाबरलेले आहेत आणि घाबरलेल्या परिस्थितीमध्ये जनतेची अवस्था काय निर्माण करून ठेवलेली आहे याचं भान सुद्धा त्यांनी ठेवलेलं नाहीये. बिलकुल अरविंदजी, असेच तुम्ही आमच्या सोबत जोडलेले राहा. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. आपल्यासोबत सध्या प्रतिनिधी शालिंदर वांगू आहेत. त्यांच्याकडनं आपण अफगाणिस्तानमधल्या सद्यस्थितीविषयीची आणि एकंदरीतच ज्या घडामोडी सध्या सुरू आहेत त्याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया. शालिंदरजी, फिलहाल हम देख रहे हैं कि बहुत ही केओटिक सिच्युएशन है अफगाणिस्तान में, काबुल में, और ट्रांसफॉर्मेशन ऑफ पावर अभी वहाँ पे फिलहाल चल रहा है, ऐसा तालिबान ने दावा भी किया है. जो सिविलियंस हैं वो एयरपोर्ट पे बहुत बड़ी भीड़ करके उमड़े हुए हैं और अफगानिस्तान से बाहर जाने की सारे लोगों की अभी फिलहाल तो वो ट्राई कर रहे हैं ऐसा दिख रहा है. एग्जैक्ट सिचुएशन क्या है वहां पे? देखिए, तालिबान की वापसी काबुल में और अफगानिस्तान में जाहिर तौर पर इससे वहां पर दहशत का माहौल है. हमने सुबह ये भी देखा कि किस तरह एयरपोर्ट पर भीड़ वहां पर लगी हुई है और देश छोड़ने के लिए अफगानिस्तान नागरिक लगातार कोशिश कर रहे हैं. कुछ तस्वीरें ऐसी भी सामने आ रही हैं कि फ्लाइट में जबरन चढ़ने भी स्थानीय नागरिक कोशिश कर रहे हैं ताकि वो देश से बाहर निकल सके. इसी बीच ये भी खबर आ रही है कि यूएस फोर्सेस की तरफ से हवा में फायरिंग की गई है भीड़ पर नियंत्रण पाने के लिए. लेकिन कुल मिला के इस वक्त अफगानिस्तान में भय और खौफ का माहौल है, क्योंकि सब लोग ये जानते हैं, पूरी दुनिया ये जानती है कि तालिबान का जो रूल रहा है वो कितना क्रूर रहा है, उनके नियम कितने क्रूर होते हैं, क्रूरता पूर्ण होते हैं. इसी बीच अफगानिस्तान की राजधानी काबुल से तालिबान का एक स्टेटमेंट सामने आया है जहां वो कह रहे हैं कि अब अफगानिस्तान में युद्ध खत्म हो गया है, यानी कि अफगान वॉर इज ओवर, और ऐसे में अब वो तमाम देशों के साथ, तमाम मुल्कों के साथ शांतिपूर्ण संबंध चाहते हैं. इसी बीच आज शाम को 7:30 बजे भारतीय समय के अनुसार एक बैठक होने वाली है यूएन सिक्योरिटी काउंसिल में भारत की अध्यक्षता में, और इस बैठक में अफगानिस्तान के हालात को लेकर तमाम देशों का क्या रवैया रहेगा इसको लेकर बातचीत होगी. और आप ये भी याद दिला दें कि बहुत से देश ये कह रहे हैं कि हिंसा के बल पर जो भी सत्ता में सरकार आएगी उसको मान्यता नहीं दी जानी चाहिए, और भारत ने भी इसका समर्थन किया है. तो ऐसे में अब काबुल में, अफगानिस्तान में अगर तालिबान की सरकार आती है तो उसको मान्यता मिलेगी या नहीं, ये बड़ा सवाल है. लेकिन इससे भी पहले अहम सवाल ये है कि किस तरह से वहां से सुरक्षित जो फंसे हुए भारतीय हैं या वहां पर माइनॉरिटीज जो है, अल्पसंख्यक समुदाय के जो लोग हैं, उनको कैसे वहां से सुरक्षित निकाला जा सके, इसी को लेकर अब से कुछ देर में एक बैठक होने वाली है जिसमें कैबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा, जो प्रधानमंत्री कार्यालय में रिपोर्ट करते हैं, वो एक बैठक करने वाले हैं. इन तमाम पहलुओं पर बातचीत भी होगी और किस तरह से वहां से इवैक्यूएशन किया जाएगा इस पर भी इसमें चर्चा होगी. बिल्कुल शैलेंद्र जी, बहुत बहुत शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए. आपण पुन्हा एकदा अरविंदजींकडे जाणार आहोत. अरविंदजी, आता आपण परिस्थिती नेमकी काय तिथली हे देखील पाहिलं, आपण देखील ऐकलं असेल आमचे प्रतिनिधी नेमकं काय सांगत होते, मात्र पुढच्या काळामध्ये कोणकोणते देश अफगाणिस्तानमधल्या या तालिबानच्या सरकारला पाठिंबा देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, आणि काही जागतिक घडामोडी ज्या घडतील येत्या काळातल्या राजकीयदृष्ट्या खास करून, त्या या सगळ्या समीकरणांवर आधारित असतील असं सध्या तरी दिसत आहे. आपलं या संदर्भातलं नेमकं काय आकलन आहे? मगाशी मी म्हणल्याप्रमाणे पाकिस्तान हा पहिला देश असेल की तालिबानांच्या सत्तेला ते मान्यता देतील. त्या पुढील काळामध्ये काय काय होईल हे सांगता येत नाही. सौदी अरेबिया अजूनही अमेरिकेच्या वर्चस्वाखाली जरी असला किंवा अमेरिकेचं सहकार्य जरी घेत असला तरी अमेरिका आणि सौदी अरेबिया हे सुद्धा पूर्वीचे देश राहिलेले नाहीये. त्यामुळं असं वाटतं की सौदी अरेबिया हा सुद्धा त्याच्या पुढे येणार आहे आणि त्यातून जे काही घडेल त्याचा फायदा उठवण्यासाठी बाकीचे देश त्यासाठी तयारी करतील. वरच्या बाजूला असलेले ताजिकिस्तान असेल, उझबेकिस्तान असेल किंवा इतर देश असतील, त्यांना कसं सावरायचं, म्हणजे पूर्वीच्या सोव्हिएत युनियन मधले जे देश आहेत, जे मुस्लिम देश आहेत, त्यांना कसं सावरायचं, त्यांना कसं सांभाळायचं आणि त्यांच्यापासून आपल्याला असलेला धोका कसा निर्माण होणार नाही याकडे कसं लक्ष द्यायचं, या नादामध्ये आत्ताचा रशिया लागलेला आहे. त्यामुळं रशिया काय करतो याकडेही आपण बारकाईनं बघितलं पाहिजे. जर असं लक्षात घेतलं 2001 पूर्वी जेव्हा, म्हणजे 1999 पर्यंत तिथे सोव्हिएत युनियनची सत्ता होती, पण सोव्हिएत युनियनचं सैन्य असताना जे काही
तिथे अफगाणिस्तान मधली परिस्थिती होती त्याच्यापेक्षाही आता भयानक अवस्था निर्माण झालेली आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये अफगाणिस्तानची पार विरुळवाट लावण्यात आलेली आहे. त्यामुळं असं म्हणावं असं वाटतं की रशिया म्हणजे तत्कालीन सोव्हिएत युनियन असेपर्यंतच्या काळामध्ये विनाकारण लोकांना मारलं जात नव्हतं किंवा तालिबानांवरती एक प्रकारची वर्चस्मा होता किंवा तालिबान घाबरून होते. पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा तालिबान उदयाला आले आणि तालिबानांनी सत्ता राबवली त्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं शरियाचा अवलंब केला किंवा ज्या पद्धतीनं लोकांना मारहाण सुरू केली लोकांचे खून पाडणं सुरू केलं तशीच अवस्था जरी अशरफ गनी असं म्हणाले म्हणाले असले की मी राहिलो असतो तर कदाचित रक्तपात झाला असता तसं नाही ते राहिले असते तरी रक्तपात झाला असता आणि राहिले नसते तरी रक्तपात होणार आहे याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. कारण त्यांना आता कोणत्याही परिस्थितीत आपल्याला वर्चस्मा गाजवायचा आहे म्हणून तर ही पळापळ चाललेली आहे. आपण आता म्हटलं की विमानतळावरती ज्या पद्धतीनं लोक गोळा झालेले आहेत विमानात घुसण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं होतोय तो लक्षात घेतला तर लोकांमध्ये एक प्रकारचं भीतीचं साम्राज्य आहे आणि या भीतीच्या मुळं ते या पुढल्या काळामध्ये काय करतील हे सांगता येत नाही. बायका मुलांचं खरोखरच दुर्दैव आहे. सुरक्षितता आणि हिंसाचाराच्या टांगत्या तलवारीखाली खरं तर हे सगळे इथले अफगाणिस्तानमधले नागरिक सध्या एक प्रकारे कात्रीत अडकलेत असंच म्हणावं लागेल. कारण अशरफ गनी जे राष्ट्राध्यक्ष होते अफगाणिस्तानचे त्यांनी आपण पलायन केल्यानंतर आपण देश नेमका का सोडला याचं कारण देखील स्पष्ट केलेलं आहे. फेसबुकवर त्यांनी रात्री उशिरा याबाबतची एक पोस्ट केलेली आहे अफगाणिस्तानच्या नागरिकांना माहिती देण्याच्या अनुषंगानं. आपण एक नजर टाकूया अशरफ गनी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय काय नेमकं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय हे आपण बघूया. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणत आहेत जर मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असतो तर मोठ्या संख्येनं लोक देशासाठी लढायला आले असते अशा स्थितीमध्ये असंख्य लोक तिथं मरण पावले असते तसंच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं. आता तालिबान जिंकलाय आता तो अफगाण लोकांच्या सन्मान मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरं जातोय. आता एकतर तो अफगाणिस्तानचं नाव आणि सन्मान वाचवू शकेल असं अशरफ गनी यांनी म्हटलेलं आहे. पण एकंदरीतच सध्याची तिथली स्थिती जर आपण बघितली तर खूपच असुरक्षितता दिसतीये. नागरिक तिथला सर्वसामान्य भरडला जातोय आणि देशाबाहेर पलायन करण्याची नागरिकांची देखील मानसिकता असल्याचं दिसत आहे. अरविंदजी खूप खूप धन्यवाद आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपली मतं मांडली त्याबद्दल. या सगळ्या घडामोडींवर आपलं बारीक लक्ष असणार आहे. एका ब्रेकसाठी थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय मंत्रिमंडळातले नवनियुक्त मंत्री नारायण राणे डॉक्टर भारती पवार डॉक्टर भागवत कराड आणि कपिल पाटील हे जनतेशी संवाद साधण्यासाठी आजपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. डॉक्टर भागवत कराड यांच्या यात्रेला परळी इथून सुरुवात झालेली आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्याशी बातचीत केली. पाहूया. परळी वैद्यनाथचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि आता गोपीनाथगडावर जाऊन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय मुंडेसाहेब यांना अभिवादन करून आम्ही जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करत आहोत. ही यात्रा 6 दिवस चालणार असून 7 लोकसभेमध्ये आम्ही जाणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीचे नेते तथा भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मागील 7 वर्षांमध्ये जी जनतेसाठी जी कामं केलेली आहे त्याबद्दल आम्ही सविस्तर जनतेमध्ये जाऊन त्यांना सांगणार आहोत आणि या समाजातील गरीबातला गरीब माणूस त्यापर्यंत ही कामं पोहोचण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्न करणार आहोत. काय उद्देश आहे या सगळ्या यात्रेचा एकच उद्देश आहे की ह्या समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये माननीय मोदी साहेबांनी केलेलं काम पोहोचवण्याचा हा एकमेव उद्देश आहे. आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून जो देशाचा विकास होत आहे गोरगरिबांना ज्या सवलती मिळत आहेत ते सुद्धा पोहोचवायचे आहेत सगळ्यापर्यंत. पंकजाताई स्वतः या ठिकाणी हजर आहेत आणि यात्रेची सुरुवात त्या करणार आहेत. पंकजाताईंनीच सुरुवात करणार आहेत. त्या नेत्या आहेत आणि मराठवाड्यातली यात्रा
जी आता जैन आशीर्वाद यात्रा आहे ते पंकजाताईच्या हस्तेच त्या आपला भारतीय जनता पक्षाचा झेंडा दाखवून त्या सुरुवात करणार आहेत. ताई पण आहेत प्रीतम ताई इथल्या. ताई काय म्हणाल एकंदर त्याचं एक वेगळं उत्साहाचं वातावरण. बिलकुल आहे जसं आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण विचारत आहात यात्रेचा उद्देश काय. तर मला वाटतं की गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचा आपण सगळे सामना करतोय तर जनप्रतिनिधींचा संपर्क हा आपल्या आपल्या क्षेत्रापुरता जरी मर्यादित असला तरी त्याच्यावरही कोरोनाचं सावट कुठेतरी होतं. तर आता थोडं ते संकट दूर होताना आपल्याला दिसतंय. तर अशा पार्श्वभूमीवरती सर्व जनप्रतिनिधींनी आपापल्या क्षेत्रामध्ये जाऊन लोकांशी जास्तीत जास्त संपर्क साधावा. सरकार त्यांच्या पाठीशी कसं उभं आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवा या हेतून या यात्रेची सुरुवात. तरी गोपीनाथ गडावरून या यात्रेची सुरुवात होते. लोकांची आस्था आहे गोपीनाथ गडावरून. बिलकुल आहेच आहे आणि मला वाटतं सुरुवात गोपीनाथ गडावरून होते त्यामुळे यात्रेला प्रतिसादही तितकाच चांगला मिळेल. मॅडम थोडं एक मिनिट पुढे या कारण पहिल्यांदा तुम्ही मिसेस मिनिस्टर म्हणून या ठिकाणी आलेले. या आधी सुद्धा तुम्ही परळीला आलात पण आज एक मंत्र्याची पत्नी म्हणून या ठिकाणी दर्शनही घेतले. खूप अभिमानाची गोष्ट आहे. दोघी बहिणी माझ्याबरोबर आहेत. त्यांचं चांगलं कर्तृत्व दिसतंय. सगळ्यांचं प्रेम दिसतंय. ह्यातच खूप मोठी गोष्ट आहे. भावनिक तुम्ही झालेला आहात मी समजू शकतो कारण परंतु उत्साह बघून काय वाटतंय. खूप छान खूप छान म्हणजे काम आपलं खूप छान आहे. प्रतिसाद सगळ्यांचा खूप छान आहे. And that is a very good sign. That means we all will progress together. That is the best thing in this thing. निश्चितपणे मी जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्हाला पुढे जायचं. आपण बघितलं या ठिकाणी भागवत कराड असेल त्यांच्या पत्नी असतील किंवा प्रीतम ताई यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज 18 लोकमत परळी. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खासदार भावना गवळी यांच्या कार्यालयात चोरी झाल्याचा प्रकार घडला. 7 कोटी रुपयांची चोरी केल्याची पोलिसात तक्रारही देण्यात आली. मात्र चोरीच्या या तक्रारीवरून आता किरीट सोमय्या यांनी हल्लाबोल केला आहे. भावनाताई एवढी रोख रक्कम कुठून आली असा सवाल किरीट सोमय्या यांनी भावना गवळींना विचारलेला आहे. भावना गवळींनी आपल्या कार्यालयामध्ये 7 कोटी रुपयांची चोरी केल्याची जी तक्रार आहे ती पोलिसात त्यांनी दाखल केलेली होती. भावना गवळी यांच्या या तक्रारीनंतर आता किरीट सोमय्या यांनी त्यांना हा प्रश्न विचारलेला आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांनी पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवली की त्यांच्या उपस्थितीत पहाटे 5 वाजता 11 लोकांनी येऊन त्यांच्या कार्यालयातून 7 कोटी रुपये रोख नगदी चोरी केले. चोरी केव्हा झाली? 7 जुलै 2019. आणि तक्रार FIR केव्हा नोंदवली? 2020-21 मध्ये. भावनाताई हे पैसे हायवे कॉन्ट्रॅक्टर कडून आलेले वसुलीचे पैसे होते. ही कॅच आली कुठून? केंद्रीय मंत्रिमंडळातले नवनियुक्त मंत्री नारायण राणे, डॉक्टर भारती पवार आणि डॉक्टर भागवत कराड, कपिल पाटील हे नवनियुक्त जे मंत्री आहेत ते जनतेशी संवाद साधण्यासाठी आजपासून राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जन आशीर्वाद यात्रा काढतायत. कराड यांच्या यात्रेला परळीमधून सुरुवातही झालेली आहे. भाजपचे मंत्री ही जन आशीर्वाद यात्रा सुरू झालेली आहे. भागवत कराड यांनी परळीमधून ही यात्रा सुरू केलेली आहे. याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सिद्धार्थ, गोपीनाथ गडावरून जन आशीर्वाद यात्रेला भागवत कराड यांच्या सुरुवात झाल्याचं समजतं आहे. काय नेमकी त्याबद्दलची माहिती? की मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे. पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांच्या घोषणाबाजी या ठिकाणी जोरदार सुरू आहेत. एकंदरीत आपण बघू शकतो की ज्या पद्धतीनं घोष समर्थकांमध्ये आहे त्यांच्या की फक्त आपण की एकंदरीतच जे आहे ते सुरू झालेलं आहे. तर फक्त आपण या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे घोषणाबाजी सुरू होते. पंकजा मुंडे आता या ठिकाणाहून निघालेले आहेत आपण बघू शकतो कारण त्यांची बैठक महत्वाची बैठक बीडमध्ये आहे.
आणि या बैठकीसाठी पंकजा मुंडे निघतील थोड्या वेळात, कारण या यात्रेला जे आहे हिरवा झेंडा दाखवून जे आहेत पंकजा मुंडे जे आहेत यात्रेची सुरुवात करेल. पंकजा मुंडे या ठिकाणी आपण बघतोय आपल्या कार्यकर्त्यांना काहीतरी समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. मी त्या काय म्हणतात ते थोडस आपण आपण पाहतो आहोत. कार्यकर्ते जे घोषणाबाजी करत होते त्यांना पंकजा मुंडे काहीतरी सांगताना खडसावताना दिसत आहेत. घोषणाबाजी काही कार्यकर्त्यांनी या वेळेला केल्याचं आपण बघितलं ऐकलं असेल आणि त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी या कार्यकर्त्यांना काहीतरी सांगितलं, कदाचित त्यांना समज देखील दिली असावी, पण ही दृश्य फारच बोलकी होती. गोपीनाथ गडावरनं जनआशीर्वाद यात्रेला भागवत कराडेंनी सुरुवात केली आणि याला हिरवा झेंडा दाखवला तो पंकजा मुंडे यांनी. आणि या दरम्यान देखील आपण बघितलं असेल तर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू होती. खासदार प्रीतम मुंडे देखील यावेळेला उपस्थित आहेत, अनेक कार्यकर्ते देखील यावेळेला उपस्थित आहेत. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीमध्ये ऑलिम्पिक खेळाडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झालेली आहे. ऑलिम्पिक खेळाडूंनी मोदींसोबत ब्रेकफास्ट देखील केलेला आहे. दिल्लीतल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ऑलिम्पिक खेळाडूंनी पंतप्रधान मोदींसोबत ब्रेकफास्ट घेतला, त्यांच्यासोबत चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी देखील या सगळ्या ऑलिम्पिक वीरांचा सन्मान केला आणि त्यांच्यासोबत त्यांनी चर्चाही केली. ही एक्सक्लुझिव्ह छायाचित्र आपण सध्या पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारताला सर्वाधिक 7 पदकं मिळाली आणि या सगळ्या ऑलिम्पिक वीरांचा सन्मान पंतप्रधानांनी केलेला आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.